36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोयगाव तालुक्यातील साळोदबारा अजिंठा वनपरिक्षेत्र हद्दीतील बुलढाणा ते अजिंठा महामार्गावरील बुधनेश्वर फाट्यासमोर अजिंठा डोंगराच्या जंगलामध्ये 22 जूनला दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात आयशर वाहनातून धोकादायक केमिकलचे 10 ते 12 ड्रम फेकण्यात आले. हे ड्रम फेकून आयशर वाहन अजिंठ्याच्या दिशेने फरार झालाय. यापैकी 3 ते 4 ड्रम फुटून त्यातील केमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत आहे आणि हा गॅस हवेत मिसळलाय. त्यामुळे परिसरातील लहान मोठी सर्वच झाडे करपून गेली आहेत. तर या केमिकलमुळे 2 ते 3 किलोमीटर परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे, तसेच श्वास घ्यायला त्रास जाणवत आहे. यामुळे मानवी आरोग्यासह वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय. ही माहिती मिळताच धाडके ठाणेदार नरेंद्र पेंदोर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बुलढाणा येथून नगरपालिकेचे अग्निशमन पथकाला बोलावून घेतलंय. सदर भाग बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. अजिंठा वन विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. या ड्रमवर असलेल्या लेबलवरून ट्रेट्रा क्लोरो इथिलीन नावाचं हे केमिकल असल्याचं दिसून येत आहे, जे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात फर्दापूल पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना माहिती देण्यात आली आहे. यावेळी साळोदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, आनंद पगारे, पोलीस पाटील विलास अप्पा कुल्ली यांना माहिती देण्यात आली आहे. केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राठोड, वनरक्षक खर्डे, चाटे, नण्णावरे अज्ञाताचा शोध घेत आहे. इथं MH8 रपाशिंगचे 4 ते 5 आयशर उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ 10 ते 12 ड्रम डोंगरात केमिकलचे फेकून दिले. त्याच्यामुळं काय उरलं, हे केमिकल सांडू राहिलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ 1/2 किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाडं, सगळे झाडं झुडपं सगळे असे होरपाळल्यावानी उराले. श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला. इथं जवळच घर आहे, पुन्हा इकडून माझ्या 4 एकराचा मिरचीचा प्लॉट आहे. जर ते जर मिरचीवर गेलं तर आम्हाला तर फाशीच घ्यायची साहेब. प्रशासनाला सूचना दिली का आपण? प्रशासन सगळे येऊन गेले, फक्त पाहून जात आहे, बाकी काहीच नाही. त्यायला म्हटलं ड्राम उचलायचे काहीतरी करा तर कोणी काही म्हणजे असं तिथंच पडेल. आम्हाला काही कोणावर ऍक्शन घ्यायची. मी निलेश मनोहर गव्हाणी, राहणार मड, तालुका जिल्हा बुलढाणा, मड इटील ड्रायव्हरशी असून आमच्या शेताच्या बाजूला फॉरेस्टचं जंगल असल्या कारणानं तिथं 4 ते 5 आयशर आले. त्यातली एक खाली गेली. ते एका गाडीतल्या 10 ते 12 ड्रम त्यांनी डोंगरात लोटून दिले. त्याच्यामुळे ते गॅसची ते बेलर फुटले. त्या गॅसमुळं 1/2 किलोमीटर अंतरावर झाडं, मोठमोठ्याला झाडं, ती 10-10, 20 वर्षाची झाडंसुद्धा करपटली. तर बाजूले कवळे मिरचीचे रोप आहे, आमचे शेतीचे मालाचे माल आहे कवळे कवळे. त्याच्यावर जर काही परिणाम झाला तर याची नुकसान भरपाई कोण देणार आम्हाला? न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.